नमस्कार, मी माधव, हिंदी विमाना लाईव्हच्या दिलखुलाशा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत माझे नगरसेवक कृष्णा पापींवर आहेत आणि त्यांच्याशी आपण दिलखुलासाशी चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. हिंदी विमाना लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कृष्णा पापींवर यांचं नेमकं काय चालू आहे? आता कुठलीच काही निवडणूक नाही, त्याच्यामुळे थोडस वेट अँड वॉचची भूमिका आहे. कृष्णा पापींवर यांचं कुठेतरी या 2 वर्षांमध्ये राजकारण कुठेतरी थंड झाल्यासारखं वाटत आहे. ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये चर्चा असायची ती चर्चा नाही आणि कोणत्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही दिसत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही थंड झाल्यासारखं वाटते. असा कुठलाच प्रकार नाही, कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं आणि त्याच्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाला जिथं मला बोलवलं तिथल्या कार्यक्रमाला मी हजर असतो. आता उद्या खासदार चिखलीकर साहेब आणि खासदार श्रंगारे साहेबाची जनता दरबार आहे, त्याचं मला बोलवणं आले, मी उद्या हजर राहणार आहे. पूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत गळ्यातले ताईत होतात आणि त्यांच्यासोबत सावलीसारखे राहत होतात, मुंबईचा दौरा असेल दिल्लीचा दौरा असेल त्यांच्यासोबतच असायचे आणि इथले जे कंधारचे जे कार्यक्रम असायचे हे सगळं नियोजन जवळपास तुमच्याकडे असायचं, परंतु ह्या मधल्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत जास्तीच दिसत नाही, कुठेतरी दुरावा निर्माण झाले असा एक चर्चा चालू आहे. मी आजही चिखलीकर साहेबांसोबत प्रत्येक ट्रिपला, मुंबई असेल दिल्ली असेल पुणे असेल नागपूर असेल, कुठले राजकीय दौरे असतील कुठले खासगी दौरे असतील, त्यांच्यासोबत 80% असतो. काही अडचणीमुळे गेलो नाही, कारणामुळे गेलो नाही, काही कामामुळे गेलो नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांच्यापासून दूर गेलोय. परवा मुंबईला जाऊन आले साहेब, त्यावेळेसही मला बोलवलं होतं पण माझे काही घरची अडचण असल्यामुळे गेलो जाऊ शकलो नाही. ह्याचा अर्थ कोण कसा लावतंय किंवा कोणी त्याला उचकटून सांगतंय ते नाही म्हणत. दुसरा प्रश्न की कंधारमधलं नियोजन माझ्या हातावर पूर्वी होतं, हे 100% खरं आहे, पण मी साहेबासोबत जास्त असल्यामुळं इथल्या नियोजनाला वेळ कमी पडतो, वेळ देऊ शकत नाही. वेळ दुसऱ्याच्या हातावर नियोजन दिलं तर मला आक्षेपही नाही ना, आणि काम चांगलं कोणी करत असेल, आमच्यानंतरची पिढी जर एकूण ऍक्टिव्हपणाने काम करत असेल त्याचं स्वागतच आहे. पण वारंवार तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा येत आहेत. कुठलीही नाराजी नाही. परवा माझ्याकडं घरगुती कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला चिखलीकर साहेबाचं पूर्ण कुटुंब आलं होतं. चिखलीकर साहेब किती वेळ बसले होते तुम्ही पण बघितलात. तर नाराज असते तर त्यांनी फॉर्मॅलिटीसाठी एकटेच आले असते, किंवा प्रवीण पाटलालाच पाठवलं असतं, किंवा संदीप पाटलालाच पाठवलं असतं, सचिन पाटलालाच पाठवलं असतं, असं नाही ना, सर्व कुटुंब आलं. चिखलीकर साहेबाचं संपूर्ण कुटुंब कार्यक्रमाला मी जरी आलं असलं तर याच्यामध्ये जे आता मी भाजपचं आहे म्हणून जे एकनाथ पवार या मतदारसंघामध्ये फिरत आहेत त्यांनी आले होते, प्राध्यापक मनोहर धोंडे आले होते, म्हणजे बरेच लोक आले होते ना. हा घरगुती कार्यक्रम घरगुती होता. माझे ज्याच्या ज्याच्या सोबत संबंध होते, मला ज्याचे ज्याचे निमंत्रण येतात त्यांना मी निमंत्रित करायचा प्रयत्न केला आहे. रोहिदास चव्हाण असतील, त्यांना मी स्वतः फोन केला होता. मनोहर धोंडे सर असतील, ते त्यांच्यासोबत तुम्हीच आला होतात. भोशीकर साहेबांना फोन केला, सगळ्यांना निमंत्रण केलं होतं. असं कुठलाही राजकीय कार्यक्रम हा नव्हता. आता त्याचा अर्थ जर कोणी काढत असेल की हे काही राजकीय शक्तीप्रदर्शन होतं वगैरे, असं काही नाही. शक्तीप्रदर्शन करायची वेळ येईल तेव्हा दिसेल. एकनाथ पवार या ठिकाणी आल्यानं साहेब नाराज झाले अशी एक चर्चा आहे. बिलकुल नाही. माझ्याकडं कोणी जर आला असेल तर मला माझं कर्तव्य आहे स्वागत करणे, स्वागत केलं. एकनाथ पवार इथं आल्यानंतर त्यांनी मला राजकीय 4 शब्द सुद्धा त्यांनी संभाषण झालं आमचं आणि त्या संभाषणात त्यांना स्पष्ट सांगितलं. आता काय आजकाल काही गोष्टी कसं आहे, कुणालाही खासदार कुणालाही आमदार कुणालाही नगरसेवक व्हावं उठ लागले, जास्तीचे प्रयत्न आहेत. जनतेची नाळ कुणासोबत आहे, आजपर्यंत एखादी उदाहरण दाखवा की चिखलीकर साहेबांसोबतचा एखादी कार्यकर्ता दूर गेला आणि कुणासोबत जुळला आहे, एकच उदाहरण सांगा. आता फॅक्ट असा आहे की चिखलीकर साहेबांचा व्याप वाढल्यामुळं लोकसभा सदस्य झाल्यामुळं त्यांनी त्यांचा व्याप वाढल्यामुळं त्यांच्याकडे वेळ कमी पडतो. वेळ कमी पडतो ह्याचा अर्थ कोणाची नाळ तुटली असं नाही, त्यामुळे कोणीही अर्थ काढू नये. आता कोणाला वाटत असेल तर काहीतरी संभाषण करायचं, काहीतरी विरोधाभासाचं बोलायचं, त्याच्यामुळे आपल्याकडे लोक येतील, लोक जमतील. आता परवा BRS ची सभा झाली, लोक गेले. एकनाथ पवारची बैठक व्हायली, लोक चालले.
आणखीन कोणाची बैठक व्हायली मुक्त पुरुषोत्तम धोंडगे फिरते आता त्याच्यासोबत चालले लोक. याचा अर्थ असा नाही की कोणासोबत कोण गेलं म्हणजे सभे त्याच्या बैठकीला तो त्याचा कधीच होत नसतो. मुळापासून त्याच्यासोबत नाळ जुळलेली आहे. एक पूर्वीचा काळ होता केशवराव धोंडगे साहेबाच्या काळामध्ये त्यांची रजिस्ट्री म्हणलं तर हरकत नाही अशा प्रकारचा काळ होता. तशी आज रजिस्ट्री चिखलीकर साहेबाची आहे. ज्यावेळेस गेल्या टर्मचं नगरपालिकेचं निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला असा असताना लोकांनी तुमचं ठीक आहे बहुमत तुमचं नगर सेवकाचं बहुमत तुमचं आलं परंतु नगर अध्यक्ष त्यांचा आला होता आणि या 5 वर्षामध्ये खूप काही घडामोडी झाल्या. त्यावेळेस तुम्ही एवढं आक्रमक होतात अरविंद नळगे यांच्या विरोधामध्ये खूप आक्रमक होतात प्रकरण न्यायालयात गेलं परंतु हा कालावधी संपलेला आहे. आता तुम्ही म्हणजे जी तुमची पहिल्याची जी प्रकट भूमिका होती ती आता कुठेतरी थंडावल्यासारखी वाटत आहे. म्हणजे नळगे आणि तुमच्या जो संघर्ष होता तो आता दिसत नाही म्हणजे तुम्ही एवढं शांत का झालात? त्याचं कारण असं आहे 5 वर्ष नगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये त्यांना निधी आणण्याचं जमलंच नाही. मुळामध्ये तुम्ही थोडासा अभ्यास करायची गरज पण नाही फॅक्ट तुम्हाला माहीत पण आहेत की अशोकराव चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं आघाडीचं सरकार. त्या काळ कार्यकाळामध्ये 1 रुपयाचा निधी आणला काय? नाही. कुठलेही प्रयत्न नाही. इथं गावात बसून राजकारण करणे काड्या करणे असे प्रकार होते. त्याला चाप द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना अंकुश ठेवायचा प्रयत्न केला. आता शांत का? तर त्याचं कारण काय? सापच नाही तर काठी कशावर मारू? ऍक्शन झाल्या की रिॲक्शन होतात. ऍक्शनच नाही ना म्हणून शांत. ज्यावेळेस ऍक्शन होईल त्यावेळेस रिॲक्शन होतील ना. आज मी तोंडाची वायफळ बडबड करण्यापेक्षा काही बोलण्यापेक्षा लोकांना काहीतरी दिशाभूल करण्यापेक्षा फॅक्ट ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस प्रयत्न राहतीलच ना. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. सध्या तुम्ही सक्रिय नाहीत आहेत किंवा नाहीत हे थोडंसं संभ्रम असलं तरी तुमची नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुमचे काय काम चालू आहे आणि येणारी तुम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहात का नाही की नेतृत्व करणार आहात? नेतृत्व तर चिखलीकर साहेबाचंच असेल प्रवीण पाटलाचंच असेल. हा निवडणूक लढवणे न लढवण्याची माझी भूमिका आहे. त्यांच्यासोबत काम करेल. मी नेतृत्व करण्याइतका सक्षम किंवा मोठा नाही. त्यांच्यासोबतच काम करेन आणि त्यांच्याच नेतृत्वात नगरपालिका निवडून येण्याचा प्रयत्न करेन. आज परिस्थिती अशी आहे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे. लोक 100% विचार करतील जर शहराचा विकास व्हायचा असेल तर इथली सुद्धा नगरपालिका चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून भाजपचीच नगरपालिका निवडून येईल. नगरपालिकेचा कार्यकाल संपला आणि निवडणुका लागतील असा एक अंदाज होता परंतु ओबीसीचं आरक्षण असेल किंवा राजकीय घडामोडी असतील ह्याच्या यामुळं निवडणुका लागल्या नाहीत आणि प्रशासक नेम लागला. परंतु ह्या काळामध्ये तुम्ही जे तिसरी आघाडी करण्याचा जो तुमचा प्रयत्न चालू होता हा कुठेतरी थांबल्या गेलेला आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये तिसरी आघाडी करण्यामध्ये यश मिळालं नाही? माझे सर्वच राजकीय पक्षामधल्या कार्यकर्त्याचे संबंध आहेत. माझ्याकडे कोणी जर विरोधी पक्षातला जरी येऊन बसला त्याचा अर्थ असा होत नाही की तिसरी आघाडी आहे. आता गावामध्ये लोक चर्चा करू लागली की बाबा तुम्ही असे वेगवेगळ्या संबंधातले पक्ष पक्षातले लोक बसू लागलात तिसरी आघाडी करालात का? आम्ही त्याला हो पण म्हणलो नाहीत नाही पण म्हणलो नाहीत. चर्चा गावातल्याच लोकांनी काही लोकांनी केली विरोधकांनी केली की तिसरी आघाडी करतात. चांगली गोष्ट आहे ना. कुठल्या तरी निमित्तानं आम्ही चर्चेत आहोत ना. चांगले असतील नाही तर वाईट असतील पण चर्चेत तर राहतोच ना. त्याच्यातच आनंद काही गोष्टी ठिकाणी मानायचा राहतो. जेव्हा चिखलीकर साहेबांसोबतच माझी स्वतःची भूमिका असेल तर तिसऱ्या आघाडीचा प्रश्न येतो कुठं? आता तुम्ही सांगितलं की मी नगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही मग या निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका राहणार आहे? माझी चिखलीकर साहेब जे काही निवडणुकीला उमेदवार उभा करतील ज्या पक्षाच्या नावाखाली भाजपच्या नावाखाली त्याला समर्थन असेल माझं. तिसऱ्या आघाडीचा जो तुमचा प्रयत्न होता तो थांबलेला आहे मग येणारी निवडणूक तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून लढवणार की पुन्हा प्रयत्न करणार? भारतीय जनता पार्टी आणि कोणासोबत जर त्यांनी आघाडी किंवा अलायन्स केलं तर त्याच्यासोबतच असेल ना. तिसऱ्या आघाडीचा विषयच नाही. कंधार शहरातली जर आपण मतदारांची जर बाजू घेतली तर या मतदारच्या शहरामध्ये
मुस्लिम समाजाचे मतदानाची संख्या बऱ्यापैकी आहे. आणि जर भाजपचं जर बघितलं तर 3 तलाक असेल, राम मंदिराचा विषय असेल किंवा जम्मू, यावेळेस कुठेतरी मुस्लिम समाज भाजपला मतदान करला असं तुम्हाला वाटते का? बघा, तुम्ही आता टीव्हीवर आपण बऱ्याच पक्षाचे डिबेट बघतो, मुलाखती बघतो, त्याच्यामध्ये काही समाजकंटक कुठल्याही जातीत आहेत, कुठल्याही धर्मात आहेत. जर कोणी असं काही भडकाऊपणा करत असेल, 370 जम्मू काश्मीरचा इतर राज्यातल्या मुस्लिमचा काय संबंध आहे? काहीच. 3 तलाकमध्ये महिला सुद्धा त्याचं समर्थन करतात की पुरुषांना जसा तलाकचा अधिकार आहे तसा आम्हाला पण असला पाहिजे. राम मंदिर हा प्रश्न काही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. समाजाला भरकटण्याचं काम कोणी करू नये. मी तर ह्याच्या पुढे जाऊन म्हणतो की देशामध्ये आज काही चाललंय, आता राज्यातच्या काही घडामोडी होऊ लागल्यात, त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे. केंद्र सरकारनं एक निर्णय घेतला पाहिजे की ज्याच्यासोबत भी अलायन्स करायचं ते मूळ जागेच्या 10% वरी अलायन्स असू नये. 17-18 पक्ष एकत्रित येऊन जर देश चालू शकत असतील असं वाटतंय का? वाटवच होईल ना. प्रत्येकाचे आपले आपले स्वार्थ निघतील, प्रत्येक जण आपलं आपलं काम काढून घेण्यासाठी ब्लॅकमेल करेल. काँग्रेस असो का भाजप असो, दोन पक्षातच निवडणूक होऊन त्यांना सुद्धा अलायन्स करायचा असेल तर दोन्ही पक्षाला 10% वरी अलायन्स होऊ नये असा कायदा होणं गरजेचं आहे. आता तीन पक्षाचं सरकार महाराष्ट्रात झालं, आता परत 3 पक्षाचं सरकार आलं. सरकार असं नाही चालू शकत, सगळेजण ब्लॅकमेल करणार. त्यासाठी सरकार, जे पक्ष लोकसभेला 543 जागा स्वतःच्या बळावर उभा करेल, जे पक्ष महाराष्ट्रात 288 स्वतःच्या बळावर उभा करेल, मतदारांना सुद्धा त्यांनाच मतदान करावं असं माझं स्पष्ट मत आहे. पूर्वी जे चिखलीकर साहेबावर जे मुस्लिम समाजाचं या ठिकाणी प्रेम होतं, ते कुठेतरी त्यांनी खासदार झाल्यामुळं आपल्या कंधाराला जास्त वेळ देऊ शकत नाहीत हे जरी मान्य असलं तरी मुस्लिम समाजाचं थोडस साहेबावरचं प्रेम कमी झालं असे एक चर्चा आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या वेळेस चिखलीकर साहेब शिवसेनेच्या सिम्बॉलवर आमदारकीला उभा टाकली विधानसभेला, त्यावेळेस हे काही 4 लोक म्हणत होते की मुस्लिम समाज मतदान करत नाही, मुस्लिम समाज मतदान करत नाही. आणि त्यांना त्याचा परिणाम मिळाला, मुस्लिम समाजानं भरपूर भरभरून मतदान दिलं चिखलीकर साहेबावर विश्वास ठेवून. त्यावेळेसही शिवसेना जातीवादी पक्ष म्हणत होते, आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत बसल्यामुळे त्यांच्यातला तीव्रता ह्या 4 पुढाऱ्याच्या कमी झाली की बा आता शिवसेना सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या विचाराचे झाले असं कुठलाच प्रकार नाही. आजही भाजपच्या सिम्बॉलवर जरी उभा केलं चिखलीकर साहेबांना ते ह्या 4 पुढाऱ्याचं कोणाचं ऐकणार नाही, पण जनता मतदार मुस्लिम समाज सुद्धा चिखलीकर साहेबांच्या विश्वास ठेवून भरभरून मतदान करते की नाही प्रत्यक्ष दिसत तुम्हाला. असं म्हणजे पूर्वी जे तुमच्याकडे मुस्लिम समाजाचा चेहरा होता, दलित समाजाचा चेहरा होता, आता या व्यवस्था तेवढे म्हणजे दिसत नाहीत ना, म्हणजे सगळी निवडणूक ही चिखलीकर साहेबावरच थोडीशी करा, कारण या स्थानिक मध्ये बी दलितांचा चेहरा पाहिजे, मुस्लिमचा चेहरा पाहिजे, इतर समाजाचा प्रत्येक चेहरा आहे, चेहरा नाही असलेला कुठलाच नाही. चिखलीकर साहेबासोबत प्रत्येक समाजाचा माणूस जुळलेला आहे, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा. त्याच्यामुळे असं तुम्ही डोक्यातही आणू नका की त्यांच्यासोबत हा माणूस नाही. मी तर तुम्हाला प्रश्न करतोय की एखादी उदाहरण सांगा की एखादी माणूस त्यांच्यापासून दूर गेलाय, असं कुठलंच उदाहरण नाही. आता नवीन येणाऱ्याला वाटते की बाबा आमदार व्हायचे मग त्यांच्याबद्दल काहीतरी दिशाभूल करण्याचं बोलणे. दुसरा प्रश्न आता सध्या एक त्यांनी मला प्रश्न केला एकनाथ पवारांनी की मुलगा मुलगीच काय, म्हणलं मुलगा मुलगीच काय, म्हणलं देशातला असा कुठला नेता आहे, 4-2 नेते सोडले तर की ते मुलाला मुलीला पुतण्याला पुतणीला भाच्याला भाचीला पुढाकार देणार गेले, त्याला काही चिखलीकर साहेब एकटेच करू लागलेत काय? बर कार्यकर्त्याला संधी देतो म्हणलं तर कार्यकर्त्याचं एक मत होते का? होत नाही. आणि ते जे करू लागलेत ते त्यांनी एकटे नाहीत त्याच्यामध्ये. तुम्ही आमदार समजा चुकून झालात, आणता तुम्ही सुद्धा बायकोला आणता, मुलाला आणता, मुलीला आणता, भावाला आणता, पत्नीला आणता, सगळ्याच आणता. हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. कुठेतरी टीका होत आहे ना, एक पक्षाचा कोणता भी जरी कार्यक्रम जर असला एकीकडे प्रवीण पाटील एकीकडे परिणीत आहे हे दोघं दिसतात, त्याच्यामुळे टीका व्हायला तुमच्यावर. नेतृत्व करण्यासाठी चेहरा लागतो,
चिखलीकर साहेब कंधार मतदारसंघामध्ये वेळ कमी देऊ शकलो देऊ लागले देऊ शकतात म्हणून त्यांनी मुलाला मुलीला पुढे केले. माध्यम पाहिजे ना सक्षम, यदा कदाचित असं ग्रहित धरून चला की कृष्णा पाटूंनी पुढे केलं. मग सोबतचेच काही ते कार्यकर्ते म्हणतात त्याची जात किती आहे त्याला पुढे केलं. समजा इतराला कोणाला पुढे केलं, मी म्हणतो त्याला फार पुढे केलं, मी तुमच्यासोबत 24 तास राहतो, असं नसते. आता हे विरोध टीका करणारे आमच्या कुटुंबातले म्हणजे चिखलीकर कुटुंबातले जे सहकारी आहेत त्यांनी कोणीच टीका करत नाही, कोणालाच वाईट वाटत नाही, इतरांना वाईट वाटते. ते आम्हाला आमच्या लोकांना भयकवण्याचा प्रयत्न करतायत पण त्याला कधी यश येणार नाही. 2019 निवडणुकीमध्ये तुम्ही कंधार लोहा मतदारसंघाचा आमदार श्यामसुंदर शिंदे राहावे यासाठी साहेबांनी सांगितलं आणि तुम्ही पाठिंबा दिला आणि त्या पद्धतीने निवडून आलं. परंतु आज केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, परंतु कंधार शहराची दयनीय अवस्था आहे. या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय? एखाद्या पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा दिल्यानंतर ते आपल्यासोबत नाही राहिले तर त्याच्यावर येणारा काळ दिसेल ना, त्याचा परिणाम दिसेल ना. ऍग्रीमेंट तर नसते, मोरली असते की बाबा कोणाच्या सहकार्यानं कोणाच्या पाठिंब्यानं आपण आमदार झालो. त्यांना विसरायचे असेल ते विसरले की ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सुद्धा बोल म्हणजे विश्वासात घेणं नाही, काम करण्याच्या संदर्भात असेल, विकासाच्या बाबतीत असेल, त्याचे परिणाम बघतील ना. पण हे कुठेतरी मतदारांची फसवणूक झाली असं वाटणार नाही. मतदाराची फसवणूक कसं म्हणता येईल? आता तुम्ही एखाद्यावर पिण्यासाठी कंधारच्या शहराचा जर विचार जरी केला तर लोकांना आज पिण्यासाठी पाणी नाही. 4 दिवसाला मन्याड धरण बाजूला आहे परंतु त्या मन्याड धरणाचं पाणी कंधार शहराला 3-3 दिवसाला पाणी पुरवठा होते, ते बी दूषित पाणी पुरवठा होते. रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. केंद्रामध्ये सत्ता असताना पोस्टामध्ये लाईट राहिली तर नेट राहायला गेली आणि नेट राहिली तर लाईट राहायला गेली. एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत. याकडे भाजपचे जे कार्यकर्ते जे पहिलं निवेदन आंदोलन करत होते पण आता सत्ता असताना हे का पाठपुरावा? आता बघा तुम्हाला एक सांगतो मी, लाईट आपल्या शहरात म्हणा किंवा इतर ठिकाणी खूप प्रमाणात पोहोचलेली आहे. मध्यंतरी वादळी वाऱ्यामुळं काही प्रॉब्लेम टेक्निकल दूर अडचणी येत होत्या म्हणून लाईट कमी जास्त जात होती. दुसरा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ढिसाळ नियोजनामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, कंधार शहराचा स्वच्छतेचा प्रश्न असेल, मोकाट कुत्र्याचा प्रश्न असेल, जनावराचा प्रश्न असेल, की मागच्या 5 वर्षाच्या ढिसाळ कारभारामुळे आहे. कशात काय मिळते आणि कशात खायला मिळते ह्याच्याशिवाय काही लक्ष नव्हतं. नगरपालिकेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. माझ्या काही तक्रारी पण होणार आहेत, मी लेखी देणार आहे कुठं कुठं काय भ्रष्टाचार झाला आहे ते. माझ्याकडे सगळे पुरावे आले, भविष्यात ते तुम्हाला सगळ्या उघड करतील, ते रिकव्हरी पण होईल इतकी खात्री सांगतो तुम्हाला मी. त्यांच्या अघोरीपणामुळं शहराचं नुकसान झालंय. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, लिंबोटी धरण उशाला आहे पाणी. आता मी 4 दिवसापूर्वी लिंबोटी धरणावर जाऊन आलो, वॉटर सप्लाय योजना बघून आलो मी जाऊन. तिथून पाणी येतंय पण ते इथं स्वच्छता होत नाही, इथं फिल्टर योग्य नाही. 1-2 वर्षापूर्वी त्यांनी एसगीची वळू आणून फिल्टर करायचा प्रयत्न केला. एसगीच्या वळून थोडंच फिल्टर होणार आहे, त्याचे काही टेक्निकल पार्ट्स असतात त्याच्या माध्यमातून करायला पाहिजे. असंच काहीतरी टाकून बिल उचलून घेतलं. लोक सगळं ओळखून आहे, फक्त लोक काय म्हणते बाबा बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवू. आपली एक जुन्या लोकांनी एक सांगून गेलंय की घाणीवर धोंडावर अंगावर शितोडा. त्याच्यामुळे लोक धोंडाही टाकायचं नाही, शितोडाही उडून घ्यायचा नाही. लोक योग्य वेळी योग्य सगळं करेल. पण 1 वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक आहे, सत्ता तुमची आहे, यासाठी विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. परवाच DPTCच्या माध्यमामधून चिखलीकर साहेबांनी साधारणतः 2-3 कोटी रुपयाचे 3 कोटी रुपयाचे शहरामध्ये कामं घेतलेले आहेत. 1 महिन्या 15 दिवसात टेंडर पण लागतील. दुर्लक्षच आहे असं म्हणून जमणार नाही, म्हणता येणार नाही. तुम्हाला 1 महिन्या 15 दिवसात टेंडर लागले दिसतील शहरातले कामाचे. निवडणुकीमध्ये तुमचा अजेंडा काय असणार आहे? निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असेल स्वच्छ पाणी,
स्वच्छ शहर, मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त आणि लोकांना जे लागतात कैसे पोल असतील, वीज गल्लीच्या लाईट असतील, स्वच्छता असेल, या गोष्टीची आमचा अजेंडा असेल. आता एक थोडस महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचा एक आणखीन विषय असा आहे नगरपालिकेच्या संदर्भातला. आता शहरातलं शॉपिंग सेंटर झालंय 30 दुकानात साधारणतः, त्याचा लिलाव कार खडला किंवा कशा पद्धतीने देणार आहेत त्यांकीन ते काही प्रशासकानं भूमिका घेतलेली दिसत नाही. मागच्या काळामध्ये एक महिन्याभरापूर्वी जे प्रशासक होते त्यांनी प्रयत्न केले होते पण त्यांची बदली झाली. आता हे प्रशासक काय निर्णय घेतात बघू. तुम्हाला काय वाटतं होईल? आता ज्या पद्धतीनं जे शॉपिंग सेंटर बांधलंय त्या पद्धतीनं त्यांना आता लिलाव किंवा ओपन लिलाव किंवा तुम्हाला बंदिस्त दर मागवणे, हे दोनच पर्याय आहेत. याच्यासाठी लवकरात लवकर हा लिलाव व्हावा याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत? आमची मागणी राहील की बाबा लवकरात लवकर तुम्ही आता दुकानं झालेत तर दुकानं व्यापाऱ्यांना वाटप झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. एक राज्याचा एक प्रश्न आहे जे या 2 दिवसांमध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेसोबत आलेला आहे, यावर एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटते, चांगलं झालं की वाईट झालं? बघा, देवेंद्र फडणवीस साहेबाची शक्ती वाढल्यावर आम्हाला आनंदच वाटेल पण फॅक्ट सांगायचे म्हणजे जनतेमध्ये ह्या गोष्टीचा किसळ आहे की लोकांना आता काही हे काही पटना गेले. आता कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. भाजपनं येणारी निवडणूक स्वतंत्र 288 जागेवर निवडणूक लढवावं असं माझं मत आहे. आता हे 3 पक्ष एकत्र आल्याच्या नंतर कंधारा शहराच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका राहणार आहे? युती राहणार की तुमचं तुम्हाला लढवणार? कारण आतापर्यंत जर बघितलं चिखलीकर साहेब जर काँग्रेस सोबत जरी असले तर काँग्रेस सोबत बी त्यांचं तडजोड झालं तर त्यांनी बंडखोर उमेदवार बसवलेले आहेत. आता 3 पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे एकत्र काम करणार, त्या पक्षाला वाटा देणार की तुमचं तुम्हाला अकेले चिलोर? नाही, कंधार शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकदच नाही, एकही उमेदवार नाही. राहिली शिवसेनेची थोडी बहुत आहे, त्यांना सोबत घेऊन चालावं लागेल. निवडणुकीच्या अनुषंगाने यापुढचं तुमचं काम करण्याची काय पद्धत राहणार आहे? पुन्हा ती आक्रमकता दिसेल का? ह्याच्यापेक्षा डबल दिसेल. धन्यवाद चौकार, तुम्ही हिंदी विभागाला लाईव्हला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केलास, धन्यवाद. धन्यवाद.